हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वाद सुरू झाला असून करमाळा तालुक्यातील कुगाव येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा कुगाव येथील सीताराम महाराज बल्लाळ व कुगावचे माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी पुरावे सादर करत हनुमान जन्मस्थळ वादात उडी घेतली आहे. आता या वक्तव्यामुळे या वादात पुन्हा नवे वळण लागण्याची शक्यता आहे. पद्म पुराणाच्या ग्रंथाच्या 33व्या अध्यायाचा दाखला देऊन हनुमानाचा जन्म कुर्मग्राम येथे झाल्याचा उल्लेख आहे. कुर्मग्राम म्हणजे आताचे कुगाव आहे असा दावा येथील हनुमान मंदिराचे भक्त सीताराम महाराज बल्लाळ व माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी केलाय. भीम महात्मा या ग्रंथात देखील कुगाव येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कुगाव येथे पुरातन हेमाडपंथी हनुमानाचे मंदिर असून कुगाव मंदिर हनुमानाचे जुने मंदिर आहे. हे उजनी धरणात असून आता पाणी पातळी कमी झाल्याने काही भाग उघडा पडल्याने दिसत आहे. उजनी धरणामुळे कुगावचे पुनर्वसन झाले असून तेथे सुद्धा हेमाडपंथी हनुमान मंदिर असून या ठिकाणी जुन्या कोरीव दगडावर जुना शिलालेख सुद्धा आहे. तरी पुरातन विभागाकडून याचा सर्वे करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. आमच्याकडे भक्कम पुरावा आहे. डेक्कन कॉलेजमधून भीमा महात्म्य ग्रंथ उपलब्ध आहे. त्या ग्रंथात संपूर्ण माहिती आहे. भीमाशंकरपासून खाली पंढरपूरपर्यंत प्रत्येक ह्याची माहिती आहे. तशी आमच्यात सुद्धा कुर्मगाव कुगाव येथे हनुमंताचा जन्म झाला आहे ह्याची संपूर्ण माहिती आहे. आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही डेक्कन कॉलेज इथून ते उपलब्ध झालं. आम्हाला त्यांच्याकडे आम्ही मागणी केली, मुख्यमंत्र्यांना मागणी केली, आम्ही त्याचं संशोधन व्हावं, त्याचा अभ्यास व्हावा, तुम्ही त्याचं विश्लेषण करावं असं आम्ही मागच त्यांच्याकडे मागणी केली. आता ही जे पूर्वी मंदिर एकदम भीमा नदीच्या काठाला होतं, मग ती पाणी यायच्या अगोदर पलीकडली भक्तगण म्हणजे इंदापूर तालुक्यातला भक्तगण तिथं यायचा. आता पाणी वाढल्यामुळं त्यांना मध्ये 2 किलोमीटर पाणी वाढलं. ती 2 किलोमीटर पार करण्यामुळं त्यांना 80 ते 90 किलोमीटर वळसा घालून यावं लागतं. त्याच्यासाठी आम्हाला त्या पुलाची अत्यंत गरज आहे, जेणेकरून आमचा पलीकडला भक्तगण तिथे दर्शनासाठी किंवा देवासाठी येऊ शकतो. नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला काय दुमत असायचं काय कारण नाही. आमचा जी पुरावा आहे ती शासनाने नीट तपासावा आणि त्याचा अभ्यास करूनच आम्हाला ही करावा. भीमा महात्म्यात उल्लेख तुम्हाला सांगतो, भीमाशंकर नदी उगम झाल्यापासून खाली पंढरपूरहून कृष्णेला जाईपर्यंत त्याचा संपूर्ण पंढरपूरसह नरसिंहपूरसह त्याचा उल्लेख आहे. आमची मागणी म्हणजे आम्हाला तिथं भक्तगणासाठी येण्याजाण्यासाठी रस्ता असावा, त्याची सोय हो भक्तगणाची. आम्हाला पलीकडे इंदापूर तालुक्यातनं सुद्धा येणाऱ्या भक्तगणांना तिथून पुल हवं, हे जी आमची प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी हनुमान जन्मभूमी श्री क्षेत्र हनुमान तीर्थ कुगाव कुर्मग्राम म्हणून भीमा महात्मा हा एक दुर्मिळ असा पुरातन ग्रंथ आहे. हा दुर्मिळ पुरातन ग्रंथ पुरातत्व विभाग डेक्कन कॉलेज पुणे या ठिकाणी ह्या ग्रंथाची प्रत वाचकांना पाहायला मिळते. तसंच डेक्कनमध्ये भंडारकर इन्स्टिट्यूट म्हणून एक ग्रंथालय, त्या ठिकाणी सुद्धा या ग्रंथाची प्रत मिळते. त्या ठिकाणी ही प्रत मिळाल्यानंतर 33व्या अध्यायामध्ये या ठिकाणी 33व्या अध्यायामध्ये हनुमंतीर्थ म्हणून या आणि कुर्मतीर्थ असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी अंजनीने तप केल्यानंतर त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झालेला आहे. आणि हनुमानाचा जन्म इथं झाल्याचा स्पष्ट उल्लेख अध्याय क्रमांक 33 आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी कुर्मतीर्थ असा उल्लेख आलेला आहे. महाविष्णूने कुर्माचा अवतार या ठिकाणी घेतल्यामुळं पुरातन या गावाला नाव कुर्मग्राम असं होतं, परंतु हे पुढं कुगाव असं पडलं अपभ्रंश होऊन, असा या ठिकाणचा इतिहास आहे. या 33व्या अध्यायामध्येच भैरव तीर्थ आणि कुटलिंग तीर्थ असं दोन्हीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. 33व्या अध्यायानंतर 34व्या अध्याय नरसिंहपूरचं वर्णन आलेलं आहे. 35व्या अध्यायामध्ये पंढरपूरचं वर्णन आलेलं आहे. आणि भीमाशंकरहून नदी उगम पाहून कृष्णेला मिळेपर्यंत जी जी तीर्थक्षेत्र आलेली 42व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. तेथील असणारं मंदिराची बांधकामं, तिथले असलेलं देवस्थानं यांचा तंतोतंत जुळणी या ग्रंथाशी होते. हा ग्रंथ पद्मपुराणाचा अंतर्गत हा ग्रंथ आहे. आणि त्यामुळं हनुमान जन्म स्थळ जे आहे
हनुमान तीर्थ कुगाव आहे असं माझं गाव आहे।